बालमित्रांनो आज आपण वाचणार आहोत गोष्ट गोष्टीचे नाव आहे अतिशहाना गस फार पूर्वी गस नावाचा एक शेतकरी होता तो नेहमी उदास असे आणि चिडचिड करत असे त्याची बायको मात्र त्याच्यासारखी नव्हती ती खूप मेहनती आणि आनंदी होती पण तिरसट गस तिच्यामध्ये काही ना काही दोष शोधून काढत असे त्याला वाटे की ती मूर्ख आहे आणि कोणतेच काम बरोबर करू शकत नाही एके दिवशी संध्याकाळी तिरसट गस शेतावरून अगदी वैतागून परत आला त्याची बायको कामात असल्यामुळे दरवाजा ठोठावल्यावर तो उघडायला थोडा उशीर झाला पिसाळलेल्या कुत्र्यासारखी गसची अवस्था झाली तो बायकोच्या अंगावर खेकसला बाळालाही ओरडला आणि त्यानं कुत्र्याच्या शेपटीवरही पाय दिला दात विचकत चिडचिड करत तो मोठ्या मोठ्याने ओरडत होता ओरडून ओरडून तो दमला तेव्हा त्याची बायको म्हणाली काय हे का असा गोंधळ घालता उद्या मी शेतावर जाते तुम्ही माझी घरची कामं करा बघा तुम्हाला पटतं का छान कल्पना आहे गस म्हणाला त्याला वाटलं तो खूप हुशार आहे आणि या निमित्तानं तो आपल्या बायकोला चांगला धडा शिकवू शकेल मी तुला दाखवेन कामं कशी करतात ती दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं आपल्या बायकोला शेतावर कामाला पाठवलं अर्थातच तो घरी राहिला तो लोणी काढण्यासाठी ताग घुसळायला लागला लवकरच त्याला कळलं वाटतं तितकं हे काम सोपं नाही शिवाय त्या कामानं त्याला तहानही लागली म्हणून तो सातूची दारू घेण्यासाठी तळघरात गेला त्याने दारूच्या पिंपाचा नळ उघडला इतक्यात त्याला वरती स्वयंपाक घरात डुक्कर घुसल्याचा आवाज आला हट हट ते उपद्रवी डुक्कर बहुतेक लोणी काढायच्या भांड्याजवळ असेल आणि चटचट चाटत असेल त्याला असा धडा शिकवतो की तो, तो आयुष्यात कधी विसरणार नाही तंतनत गस म्हणाला नळ बंद न करताच तसाच तो ओरडत धावत वर गेला हट हट हट, हट। पण गस वरती पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता डुकरानं ते भांड उलट केलं होतं आणि डूर डूर करत सांडलेल्या लोण्याचा ते मजेत स्वाद घेत होत गसनं त्याला इतक्या जोरात लात मारली की दु ते डुक्कर चक्क मरून पडलं तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की त्यानं तळघरात पिंपाचा नळ उघडा ठेवला आहे तो धावत खाली आला अरे रे उशीर झाला होता पिंपातली सर्व दारू संपली होती त्याचा घसा कोरडा पडला होता धापा टाकत तो वर खाली करत होता तेवढ्यात त्यानं गायीचं हंबरणं ऐकलं त्याला गाईकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नव्हता त्यानं तिला चारा किंवा पाणीही दिलं नव्हतं पण तिला खाली कुरणाकडे चरायला घेऊन जायचा त्याला कंटाळा आला होता त्याला आठवलं की घराच्या छतावर थोडं गवत उगवलं आहे त्याचं घर उभ्या चढाच्या टेकडीजवळ होत त्याला वाटलं तो गाईला लाकडाच्या फळीच्या सहाय्यानं छतावर घेऊन जाऊ शकेल पण आता छोट बाळ स्वयंपाक घराच्या जमिनीवर रांगत आलं होत अजूनही थोडंसं ताक भांड्यात राहिलं होतं आता बाळानं राहिलेलं ताक सांडू नये असं गसला वाटलं म्हणून ते भांड त्यानं पाठीवर घेतलं आणि तो बाहेर गेला गाईला छतावर चढवण्याआधी गसने तिला थोडं पाणी दिलं होतं गस ज्यावेळी विहिरीतून पाणी काढायला वाकला तेव्हा आणखी एक अडचण निर्माण झाली खांद्यावरच्या भांड्यातलं सर्व लोणी त्याच्या खांद्यावर आणि डोक्यावर सांडलं अगदी डोळ्यात नाकात आणि कानात सुद्धा गेलं आणि भांड विहिरीत पडलं आता दुपारच्या जेवणाची वेळ ही टळून गेली होती त्याच कुठलंच काम आतापर्यंत संपलं नव्हतं खूप मोठी यादी होती न झालेल्या कामाचा विचार करायचा सुद्धा त्याला कंटाळा आला होता गाईला छतावर चढवेपर्यंत बाळाला खूप भूक लागली होती ते मोठ्या मोठ्यानं रडू लागलं उव्या 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 म्हणून गसन खीर करायचं ठरवलं विस्तव पेटवला आणि विस्तवावर भांड ठेवून त्यात खिरीसाठी पाणी ओतलं त्याच्या मनात एक भीतीदायक विचार आला छत उभ्या चढणीचं होत त्यावरून गाय घसरून पडली तर तिचा पाय आणि कदाचित मानही मोडेल म्हणून तो गायीला बांधायला छतावर गेला दोराची एक बाजू त्याने गायीच्या गळ्याभोवती बांधली दोराची दुसरी बाजू छतावर बांधायला खुंटी नव्हती म्हणून त्यानं स्वयंपाक घराच्या धुराड्यातून तो दोर खाली सोडला मग तो परत स्वयंपाकघरात गेला आणि तो दोर आपल्याच पायाला बांधला भांड्यातलं पाणी उकळत होत त्यानं खीर बनवायला घेतली त्याच वेळी गायीचा तोल गेला आणि ती पडू लागली आता गाय तर खूप वजनदार होती दष्टपुष्ट होती गस त्याची बायको त्याच बाळ आणि कुत्रा या चारही जणांना एकत्र केलं असत तरी सुद्धा गायीचं वजन जास्त होत गाय छतावरून हळूहळू सरकत खाली येत होती तिच्या बर, दुसऱ्या बाजूनं तो दोर वर खेचला जात होता आणि गसने तर दुसरी बाजू आपल्या पायाला बांधली होती म्हणून तो धुराड्यापर्यंत खेचला गेला आणि तो ना धड वर जाऊ शकत होता ना धड खाली येऊ शकत होता बायको येईपर्यंत तो तसाच तिथे होता तिनं गायीला लटकत असलेलं पाहिलं गाय सुटण्यासाठी धडपड करत होती म्हणून गसच्या बायकोनं पटकन दोर कापला आणि गाय धपकन जमिनीवर पडली आणि घरात गडगडत खाली आला आणि बिचाराचं डोकं त्या खिरीच्या भांड्यात घुसलं आणि त्यानंतर काय झालं असेल आयुष्यात कधीही गसन बायकोला धडा शिकवायचा विचार केला नाही कशी वाटली बालमित्रांनो गोष्ट छान होती ना आता या व्हिडिओचा आवाज कमी करायचा आहे आणि ही गोष्ट पूर्ण तुम्ही स्वतः एकदा वाचून काढायची आहे याच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा